विलिनीकरणाची मागणी करीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागील 2 महिन्यांपासून लालपरी मार्गावर दिसली नाही, मात्र 70 दिवसानंतर चंद्रपूर आगारातील 5 गाड्या बाहेर निघाल्या. चंद्रपूर आगारातील 6 चालक आणि 13 वाहक कर्मचारी कर्तव्यावर रुजू झालेत. सलग 2 महिने एसटी बंद होती. आगाराला करोडो रुपयांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे प्रवाशांनाही फटका बसलाय. खासगी वाहतूक करणारे ज्यादा पैसे घेत असल्याने प्रवाशात संताप पसरला होता. अशात लालपरी मार्गावर दिसल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडलाय. आज आपल्या आगारातून 5 गाड्या निघालेल्या आहे. एक वरोरा गेली आहे, एक चिमूरला, एक घुगुसला गेली आहे वणीपर्यंत, दुसरी तिसरी मुल्ला गेली आहे, एक नागबीड गेलेली आहे आणि एक आष्टी गेली आहे. आज 5 गाड्या निघाल्या चंद्रपूर डेपोतून. नागपूर डेपो जे इमानवाड्याची गाडी आज एक आलेली आहे, आता पुन्हा 2 गाड्या इमानवाड्याच्या येऊन राहिलेल्या आहे. ओके, प्रवाशाच्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. म्हातारे लोक, शिक्षणिकवाले, कॉलेजचे मुलं, म्हातारे लोक, ज्येष्ठ नागरिक आणि अशाही प्रवाशाचा रिस्पॉन्स चांगलेला आहे. ते आतुरतेने बसची वाट बघून राहिलेले आहे, कारण की ग्रामीण भागाची जनता एस टी विना प्रवास करण्याच्या अपुरा होऊन गेलेला आहे. नाईलाजानं त्यांना जादा पैसे देऊन अडचणीत प्रवास करावा लागत आहे त्यांना. एस टीच्या आता भरपूरच नुकसान झालं आहे. आता सांगणं म्हणजे तितपर हे नाही, करोडोच्या याच्यात एस टीच्या महामंडळात नुकसान, आपल्या डेपोचंच भरपूर नुकसान झालेलं आहे.